जे काही झालं ते झालं. मला आता जास्त वेळ नाही आहे, तरी सांगतोय ते नीट ऐक. जो काही तुझा प्रॉब्लेम आहे तो ऍक्सेप्ट करूनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. खूप भोगलंय आम्ही, विनीने सुद्धा, आणि त्या बिचारीची काहीही चूक नसताना. सो दिस इज युअर लास्ट चान्स. पुन्हा जर का तू घर सोडून गेलास तर मी तुला घरात घेणार नाही. सो यू बेटर बिहेव युअर सेल्फ. कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो दादा. आणि ऑफिसला येणार असेल तर डोंट गेट लेट. सर, आनंद बोलतोय. परचेसचे कोटेशन झाले आहेत आणि त्याच्याबद्दल डिसिजन घ्यायचं आहे. मग नाही, गोवर्धन सर बरेच दिवस आले नाही आहेत. ते म्हणाले होते की ते आल्यानंतर काय तर डिसिजन घेतील. काय करायचं? आम्ही सांगतो काय करायचं ते. सर, तुम्ही सांगत असाल तर गोवर्धन सरांकडे फाईल पोहोचवता येईल, म्हणजे ते ठरवतील आणि आपल्याला कळवतील. त्याची काय गरज आहे? गोवर्धन इकडे नसते तर काम अडून जाणार का आपली? ही कंपनी आपली आहे, ती आपण आपल्या पद्धतीने चालवायची. प्रत्येक गोष्टीत त्यांचा सल्ला घ्यायची गरज नाहीये. फाईल आमच्याकडे पाठवून द्या, आम्ही सांगतो काय करायचं. सुशांत, ब्रेकफास्टसाठी काय हवंय तुला? काहीही चालेल. आय मीन काय तुला पाहिजे ते, म्हणजे उपमा, पोहे किंवा सँडविचेस किंवा कॉर्नफ्लेक्स देऊ? ओके. विनी काय? थँक्स. कशाबद्दल? फॉर एव्हरीथिंग. ऍक्च्युली घरी परत येताना मनात खूप भीती होती माझ्या. दादा, मधुरा वहिनी, तू माझ्यावर खूप रागावले असणार, विशेषतः तू. खरं सांगू सुशांत, कोणावरही रागवावं ह्या मनस्थितीत नाहीये मी आता. तू गेल्यावर इथे खूप काही घडलं. आपल्याच माणसांचे बरे वाईट अनुभव आले, खूप शिकले मी त्यातून. आणि मग मला असं जाणवलं की हेच माझं घर आहे, हीच माझी माणसं आहेत. या घरावर आपला हक्क आहे याची खात्री पटते. मध्यंतरी मी मम्माशी बोलले तेव्हा असं जाणवलं की माझं माहेर आता माझ्यासाठी संपलंय. त्यामुळे तू आता माझा स्वीकार कर किंवा नको करूस.
मी कुठेही जाणार नाही, इथेच राहणार. असं का बोलतेस तू विनी? सांगेन वेळ असेल तेव्हा सगळं व्यवस्थित सांगेन. खरंच सांग प्लीज. ऍक्च्युली मला ना खूप खूप बोलायचं आहे तुझ्याशी, पण आत्ता मात्र एवढंच सांगेन, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माफ कर. इट्स ओके. मी ब्रेकफास्ट रेडी करते. सागर, येस सर. कालची मेल चेक केलीस? एका बायरनी स्पेसिफिकेशन्स मागवलेली आहेत, बिस्किटांची मोठी ऑर्डर आहे, त्याला उत्तर पाठवायचं आहे. नाही सर. नाही काय? अरे मी तुला सांगतोय, मेल चेक करून त्याला उत्तर पाठव. हो सर, हो. सागर, आर यू ऑल राईट? गेले काही दिवस बघतोय तुझ्या ऑफिसात लक्ष नाहीये. सॉरी सर, ऍक्च्युली हे बघ सागर, मी तुला पर्सनल क्वेश्चन्स विचारणार नाहीये, पण मी तुला काही मदत करू शकतो का? तुला सुट्टी हवे का? नाही, मला कल्पना आहे तू काम केलेलं आहेस, तर यू नीड अ ब्रेक, यू डिझर्व इट. ॲक्च्युली सर, बऱ्याच दिवसांपासून मी एक विचार करतोय, पण तुम्हाला कसं सांगू काही कळत नव्हतं. म्हणजे काय ना सर, माझ्या वडिलांची नवीन कंपनी सुरू झाली आहे आणि तिथेही माझी खूप गरज आहे. सो आय वॉज इन टू माइंड्स, काय करू. तुला मनापासून वाटतं ना, मग तू तुझ्या वडिलांना जॉईन हो, त्यांना तुझी गरज आहे. आय विल मिस यू, पण मी वाईट वाटून घेणार नाही. आणि एक लक्षात ठेव, काहीही प्रॉब्लेम आला तरी माझ्या ऑफिसचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत. ओके, थँक्यू सर. तुझा निर्णय तूच घ्यायचा आहेस. All the best. गरम चहा. थँक यू. सुशांत गेला? आत्ताच गेला. बहिणी, सुशांत मला सॉरी म्हणाला, माफी मागत होता माझी. पण खरं सांगू, तो परत आला ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. विनी, तू मान्य कर किंवा नको करूस, तुझं आणि सुशांतचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, हो ना? हो, पण पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे, आहे ना? आणि त्या प्रॉब्लेमसाठी आपल्याकडे एक उपाय आहे. म्हणजे?
म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, सायकॅट्रिस्ट आहे. मी तिच्याशी तुझ्याबद्दल आणि सुशांतबद्दल बोलले. तिने मला एक उपायसुद्धा सुचवलाय, करशील? काय? जमेल मला. जमेल म्हणजे काय? अगं जमवायचं. आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल ना, तर कधी कधी थोडंसं नाटक करावं लागतं, आणि आपण हे नाटक करायचं. ओके, आय विल ट्राय. ट्राय नाही, यू विल डू इट. मम्मा, मी जयपूर फूडची चौकशी केली होती. डॉक्टरांनी पप्पांना बोलवलंय. मजा ना? नाही, तुम्ही आला असता तर बरं झालं असतं. म्हणजे पप्पांनाही बरं वाटेल ना? याल ना? या बाबतीत आपण रात्री बोललो तर चालेल का? कामात आहे मी. ओके. हॅलो सर, आनंद बोलतोय. हां बोला, काय अचानक एकदा? नाही सर, बरेच दिवस झाले तुम्ही ऑफिसला आला नाहीत म्हटलं फोन करून विचारावं. मी लवकरच जॉईन करेन मी आता. नक्की ना सर. हो नक्की म्हणजे काय? सर, तुमच्यात आणि पद्माकर सरांमध्ये काही प्रॉब्लेम झालेत का? म्हणजे मी त्यांना आज म्हटलं की मी गोवर्धन सरांना फोन करतो, तर अचानक ओरडले, म्हणजे रागवलेस म्हणा. काही झालंय का? एनी प्रॉब्लेम सर? नाही, असं नाही. काय असतं, अडीअडचणीत सापडला माणूस की चिडचिडा होतो. नाही सर, पण तुम्ही लवकर या प्लीज. तुम्हाला माहिती आहे ना, मेघना मॅडम रोज नवीन नवीन प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. का, त्याने काय केलं नवीन? म्हणजे सर, तुम्ही न्यूजपेपरमधली जाहिरात बघितली ना? मेघना मॅडमने शुभम स्वीट्स नावाची एक कंपनी सुरू केली, त्याची खूप मोठी जाहिरात दिली. सर, हे उघड उघड आपल्याला चॅलेंज केल्यासारखंच आहे, नाही का? म्हणून म्हणतोय सर, तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा प्लीज. नाही, आय एम रिअली सॉरी, पण मी माझ्या स्वतःच्या अडचणीत, आय मीन असे काही प्रॉब्लेम्स आहेत की नाही जॉईन करू शकत. आय एम रिअली सॉरी. आणि मग काही लागलं तर मला घरी फोन कर ना, मी घरी आहे ना. मी सल्ला देईन ना फोनवर ना, ठीक आहे? ओके सर, यू प्लीज टेक केअर. ओके. कसा होता तुझा ऑफिसचा पहिला दिवस? चांगला होता. ऍक्च्युली ऑफिसला जाताना मला खूप अवघडल्यासारखं वाटत होत, पण खरं सांगतो, एकदा ऑफिसला गेलो, काम सुरू झालं, आणि मग दिवस कसा गेला तेच कळलं नाही मला. बाय द वे, तुझा दिवस कसा गेला आजचा? तू काय केलंस? काय नाही, वहिनीशी गप्पा मारल्या बस. विनी, मी इथे नव्हतो तेव्हा तू काय करायचीस? कंटाळली असशील ना? छे, कंटाळायला वेळच कुठे होता माझ्याकडे. म्हणजे काय झालं माहितीये का? तू इथनं गेल्यावर तुझा तो मित्र आहे ना नीरज, तो इथे आला होता. चांगले 15 दिवस होता. खूप धमाल केली आम्ही, खूप फिल्म्स बघितल्या, क्रिकेटची मॅच पाहायला गेलो. खरं म्हणजे मला क्रिकेटमधलं एवढं काही कळत नाही, पण त्याच्यामुळे इतकी मजा आली ना मॅच पाहायला. खूप जोक सांगायचा, सतत हसवत ठेवायचा मला. ही जस्ट टू गुड. हा
अच्छा 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 म्हणजे मी इथं नसताना नीरज बरोबर भटकायला जात होतीस का तू? अच्छा अच्छा काय करणार? चॉईसेस कुठे होता माझ्याकडे? एक मिनिट विनी, तुला लाज वाटत नाही वर तोंड करून सांगायला हे मला? सोड, माझा इज हर्टिंग मी. आणि तू मला हर्ट केलास त्याचं काय ते? किती दिवस तू फक्त स्वतःचाच विचार करणारेस? तुझ्या वागण्यामुळे आजपर्यंत मी किती हर्ट झाले याचा विचार केलास? विचार कर. विनी, सागर, हा जो निर्णय तू घेतलायस अतिशय चांगला निर्णय. इनफॅक्ट आमच्याही मनात तेच होत. आता लवकरात लवकर सगळ्या डिपार्टमेंट ह्यांचा भेट आणि कामाला सुरुवात. मला काय वाटतं बाबा, अमृत डेअरी प्रमाणे मी इथेही फायनान्स आणि अकाउंट्स डिपार्टमेंट सांभाळतो. वंडरफुल, लाग कामाला. ओके बाबा, गोवर्धन काका कुठे आहेत? त्यांनाही भेटून घेतो. ते नाही आहेत. अच्छा, झाले नाही आहेत का त्या ऑफिसला? नाही, सध्या येत नाही आहेत. येत नाही आहेत म्हणजे तुम्ही विचारलं नाहीत त्यांना? फोन नाही केला? नाही. का? सागर, खरं सांगायचं तर गोवर्धननी ऑफिसमध्ये यावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही. ज्या माणसांनी आपली एवढी मोठी फसवणूक केलेली आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. नाही बाबा, मला माहिती आहे गोवर्धन काकांनी आपल्यापासून ती गोष्ट लपवली आहे, पण ते का गप्प बसले जरा प्लीज समजून घ्या ना. म्हणजे त्यांच्या या वागण्याला अगदी फसवणूक म्हणणं मला नाही बरोबर वाटत. सागर, तू बोलतोयस? तू आम्हाला एक सांग की जे काही घडलं ते तू विसरू शकशील? नाही, तुझे सासरे आहेत ते त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असणार, पण तू हे विसरू शकशील का? ज्या माणसानी आपली एवढी मोठी फसवणूक केली आहे त्याला तू माफ करू शकशील? आम्ही नाही.